आज प्रसाद रागा रागातच घराच्या बाहेर पडला, कारण की त्याला जायचं होतं महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला आणि त्याच्या वडिलांनी काहीतरी त्याला कटकट केली होती, तर तो चिडूनच घराच्या बाहेर पडला की निदान आज तरी शांतता ठेवायला पाहिजे होती घरामध्ये। आणि जेव्हा पाहावं तेव्हा कटकट 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 वैताग आला ह्या असल्या जगण्याचा, असंच विचार करत 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 प्रसाद त्याच्या इंटरव्ह्यूसाठी गेला आणि तो त्याचं मूडच सगळं गेलं होतं इंटरव्ह्यूला जाण्याचं, कारण की त्याचा एवढा महत्त्वाचा जो आयुष्य चेंज करणारा होता ना, तो त्याचवेळी त्याच्या वडिलांनी कटकट केली होती त्याला, त्यामुळे त्याला राग आला होता। असा राग आपल्यालाही येतो कधी कधी, हो की नाही। तर प्रसाद जेव्हा गेला इंटरव्ह्यूला, तर आतमध्ये शिरताच त्यांचं जे ऑफिस होतं, त्या ऑफिसच्या दरवाज्यावरती जो कार्पेट होता तो असं वाकडातकडं झालेला होता, तर त्याने ती कार्पेट सरळ केली आणि मग तो पुढे गेला, ते सोफ्यावरचे जे कवर होते ते पण अस्तव्यस्त झालेले होते, ते कवर त्याने व्यवस्थित केले। आणि तिकडे कुठेतरी पाणी पडलं होतं तर त्याने ते पाणी पुसायला लावलं, बोलवून की एवढं पाणी पडलं इथे आणि कुणीतरी पडेल लागेल वगैरे असं, तर त्याने हे सगळं केलं आणि तो फारच टेन्शनमध्ये बसला होता इंटरव्ह्यू देण्यासाठी की आता काय होणार आहे काय माहिती, म्हणजे सकाळी सकाळीच माझ्या वडिलांनी माझा मूडच ऑफ करून टाकला। आणि अशा प्रकारे जेव्हा त्याला आतमध्ये बोलवण्यात आलं आणि जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांनी त्याचं अभिनंदन केलं, म्हणजे अभिनंदन तू सिलेक्ट झालेला आहेस, तर तो एकदम विचारत पडलं। त्याने सांगितलं अरे मी कसं काय सिलेक्ट झालो, अजून तुम्ही लोकांनी माझे इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेलं नाही आहे, एक शब्दही तुम्ही मला विचारलेला नाही आहे, आणि मी तुम्ही असं मला कसं बोलताय की मी डायरेक्ट सिलेक्ट झालो म्हणून। तेव्हा त्यांनी काय सांगितलं की हे जे तू आल्या आल्या आता एवढे लोक येत आहेत सकाळपासून इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि सकाळपासून ते जे कार्पेट दरवाज्यावरचं आणि ते सोफ्यावरचं कवर आणि ते पडलेलं पाणी तसंच आहे, पण एकानेही त्याबद्दल दक्षता दाखवली नाही, तू आला आल्याबरोबर तू आधी ते कार्पेट सरळ केलं, मग तू गेलास ते सोफ्यावरचे कवर अस्तव्यस्त झाले होते ते सरळ केलेस, आणि जे पाणी पडलं होतं ते सुद्धा तू पुसायला सांगितलंस, कुणीतरी पडेल, तर ह्याच्यावरूनच तुझा बिहेवियर जो आहे तो समजून येतो। एक तर नीटनेटकेपणा दिसून येतो त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये वेळेचं भान अवेअरनेस दिसून येतं, दुसऱ्याबद्दलची काळजी, जर एखादा व्यक्ती ह्याच्यावरून पडला तर काय होईल, एखादा वयस्कर व्यक्ती पडला तर काय होईल, तरुण व्यक्ती पडला तर काय होईल याबद्दलची जाणीव, आणि फक्त जाणीव मानून न बसता त्यावर त्याने कृतीसुद्धा केली, जे तो करू शकत होता ते त्याने केलं, आणि ते पुसायला तिकडे होती माणसं तर त्याने त्या लोकांना पुसायला सांगितलं आणि मग त्या लोकांनी अभिनंदन केलं, ताबडतोब त्याला अपॉइंटमेंट लेटरसुद्धा भेटलं त्या इंटरव्ह्यूचं आणि त्याला लगेच ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठीसुद्धा सांगण्यात आलं। तेव्हा हा जो प्रसाद होता ना त्याला आनंद तर झाला भरपूर की म्हणजे एवढ्या झटक्यात मला नोकरी मिळाली, काही न विचारता ह्या गोष्टींवरून मला नोकरी मिळाली, आणि हे जे शिस्त मला लावलं त्या वडिलांना मी येताना किती राग केला आणि किती मी चिडत आलो, आणि आज हे जे काही ते आम्हाला लहानपणापासून सांगत होते की शिस्त राहा नीटनेटके राहा असं गबाळ्यासारखे राहू नका, तर आम्हाला त्यांचा राग येत होता, त्यांचं बोलणं आम्हाला कटकट वाटत होतं, पण आज माझ्या वडिलांच्या त्याच शिस्तीने माझ्या आयुष्याला एवढं मोठं वळण दिलं की माझं जे जन्म होतं ते सार्थक झाल्यासारखं वाटलं मला एका क्षणात। तर मुलांनो, ही गोष्ट सांगण्यामागचं माझं ध्येय काय आहे, जेव्हा घरामध्ये आपल्याला मोठी माणसं जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तर ती का ते लोक बोलले, त्याचं मागचं उद्देश काय असेल, आपण भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडू शकतात, त्यांनी आपल्याला घातलेले हे संस्कार आपल्याला कशा प्रकारे कामी येऊ शकतात, ते आपण आपल्या नकळतच का असेना ते आपण त्यांचा आत्मसात करत असतो बालपणापासूनच।
जरी ती त्यावेळी तुम्हाला कटकट वाटत असली तरी सुद्धा तुम्हाला त्याच्या मागचं जी दूरदृष्टी असते ती दूरदृष्टी माहिती नसते, पण जे तुमचे पालक असतात, जे वडीलधारे असतात घरामध्ये, त्या लोकांना पुढचं सगळं माहीत असतं आणि त्याप्रकारे ते लोक तुम्हाला घडवत असतात। त्यामुळे मुलांनो कधीही असा राग करू नका आपल्या पालकांवरती। ते लोक जे कधी काही सांगतात तर त्यांच्या ज्या काही भावना असतात तर त्या तुम्हाला अशा प्रकारे ते शिकवतात, तर त्याच्यामधून चांगलंच घ्या तुम्ही। आणि समजा एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसली तर तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता की हे बघा असं असं आहे, तर ते मला समजलं नाही, तर काय झालं, काय चूक झाली माझ्याकडून, म्हणजे तुम्ही असं का बोललात, ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका असतील ना त्या तुम्ही लोकांनी ताबडतोब दूर करायला पाहिजेत, ठीक आहे। आणि पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की जेव्हा तुम्ही मुलांना काही शिस्त लावता, वळण लावता, त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास हा डगमगला नाही पाहिजे आणि त्यांना स्वतःबद्दलचा जो स्वाभिमान असतो त्या स्वाभिमानाला ठेस नाही लागलं पाहिजे। चार चौघात आपण त्यांचा अपमान नाही केला पाहिजे। ह्या जर बारीक सारीक गोष्टी तुम्ही पण लक्षात ठेवल्या तर मुलांना एवढं वाईट वाटणार नाही। तुम्ही सांगा, पण मुलांना जेव्हा एकटे असतात त्यावेळी सांगा, दुसऱ्या कोणाच्या समोरही त्यांना मारू नका, अपमानित करू नका, हां, आणि त्यांचा सन्मान करा। जर आपणच त्यांचा सन्मान केला तर जगामध्ये सगळीकडे त्यांना मान भेटेल आणि त्यांनाही तुमच्याबद्दल सन्मान वाढेल, आमचे पालक असे आहेत म्हणून, ठीक आहे। तर काही काही छोट्या छोट्या गैरसमजुती असतात, तर जर आपण तेव्हा ताबडतोब त्या दूर नाही केल्या तर फार मोठा गैरसमज होऊ शकतो आणि त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो। त्यामुळे एकदा तरी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी फॅमिलीमध्ये गेट टुगेदर झालं पाहिजे, सगळ्यांनी भेटलं पाहिजे। म्हणजे गेट टुगेदर म्हणजे असं नाही की बाहेरच्या सगळ्यांनी यायचं म्हणून, आपलीच फॅमिली, घरातले वडील, आजी आजोबा असतील तर, आणि जे कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये राहतात, तर एक दिवस असा निवडायचा आणि बसायचं आपण की बाबा काय आहे, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, मला असं वाटतं, त्यांना असं वाटतं, असं एक फॅमिली चर्चा झाली पाहिजे। त्याच्यामुळे ना भरपूर गैरसमजुती ज्या असतात त्या दूर होतात आणि मुलं जी आहेत ती खरोखर संस्कारी, आणि मग त्यांना समजतं की काय वाईट आहे, काय चांगलं आहे, मग त्या हिशोबाने ते घडतात, ठीक आहे। तर ह्या बारीक सारीक गोष्टींना पॉझिटिव्हली घ्या, सकारात्मक दृष्टीने घ्या आणि चांगल्या प्रकारे राहा आणि छानपैकी आपल्या घरामध्ये सगळे मिळून मिसळून आनंदी राहा, ठीक आहे। तर चला मग, आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक, सबस्क्राईब करून बेल आयकन टॅप करायला विसरू नका। आणि मी जे काही तुम्हाला शिकवत आहे, धडे वगैरे, निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन, कहाणी लेखन, ते बघत राहा। त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे, ते कशाप्रकारे लिहायचं असतं, प्रश्न कशाप्रकारे समजायची असतात, उत्तरं कशाप्रकारे लिहायची असतात, हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगत आहे। त्यामुळे एकही माझा व्हिडिओ चुकवू नका। आणि माझा व्हिडिओ आहे आणि माझं चॅनल आहे इंग्रजी शालिनी हुबलीकर चॅनल आणि मराठीमध्ये हुबलीकर्स मराठी चॅनल, मराठी माध्यमातील मुलांसाठी आणि सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी हा चॅनल मी खोलला आहे, नवीनच आहे चॅनल। तर मी तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करत आहे, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि मी तुमच्या शंका नक्की दूर करीन। आणि माझं इंग्रजीचं जे चॅनल आहे ना शालिनी हुबलीकर, तर त्याच्यामध्ये हिंदीचे धडे आणि सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी सामान्य विज्ञान आणि गणित पहिली ते दहावीच्या मुलांसाठी मी सगळं अपलोड केलेलं आहे, तर प्लीज बघा। निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन, कहाणी लेखन, ते सुद्धा मी सगळं अपलोड केलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की बघा। प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला सगळे व्हिडिओज भेटतील। त्या तुम्ही ज्या स्टँडर्डमध्ये आहात तर त्या स्टँडर्डच्या हिशोबाने तुम्ही शोधू शकता माझे व्हिडिओज, ठीक आहे। आणि फ्री आहे, त्यामुळे बिंदास्त फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून त्या मुलांनाही या मोफत शिक्षणाचा फायदा मिळू द्या, ठीक आहे। चला तर मग आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करायला विसरायचं नाही, बरं का।
चला मग तडा.